सासरा रेलवे पुलाचे रुंदीकरण तत्काळ करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन। संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने जुळे सोलापूर येथील आसरा रेल्वे ब्रिज रुंदीकरण करण्यासाठी होणाऱ्या दिरंगाई बाबत सोलापूर महानगरपालिका उपायुक्त पाटील यांना निवेदन देऊन सदरचे काम तत्काळ सुरुवात नाही झाल्यास आसरा रेल्वे पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांनी दिला आहे। जुळे सोलापूरला जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा रस्ता असून तो फारच अरुंद आहे, त्यामुळे या पुलावर वारंवार वाहतुकीची कोंडी होते। तसेच या ठिकाणी छोटे मोठे अपघात होऊन नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो। या विषयाबाबत माननीय खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी, महापौर सोलापूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी तसेच माननीय रेल्वे प्रबंधक सोलापूर तसेच आपणाकडे वारंवार या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे। या संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा सोलापूर महानगरपालिका प्रशासन व रेल्वे प्रशासन हे एकमेकांकडे टोलवा टोलवी करून चाल ढकल करीत आहेत, त्यामुळे महापालिका प्रशासन व रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने येत्या 8 दिवसात आसरा पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी सोलापूर महानगरपालिका प्रशासनावर राहील असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला। या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे सीताराम बाबर, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, संघटक सुलेमान पिरजादे, प्रसिद्धी प्रमुख मल्लीनाथ अक्षर इत्यादी उपस्थित होते। आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने माननीय आयुक्त साहेब यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले की गेल्या 2 वर्षापासून आसरा रेल्वे पूल रुंदीकरणासाठी संभाजी ब्रिगेड प्रयत्नशील आहे, त्यामुळं सोलापूरचे खासदार, माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय आयुक्त साहेब, रेल्वे प्रबंधक यांना वारंवार निवेदन दिलं, पाठपुरावा केला असता महानगरपालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन हे एकमेकांकडे टोलवाटोली करत आहेत। वास्तविक पाहता कारंजे साहेब म्हणाले की आम्ही 15 दिवसापूर्वी संपूर्ण आराखडा रेल्वे प्रशासनाला दिला आहे, पण रेल्वे प्रशासनाचं म्हणणं असं आहे जेव्हा हा ब्रिज पाडला होता आणि नवीन बांधला त्यावेळेचा नकाशा आणि आराखडा, त्या आराखडा आम्हाला महानगरपालिकेनं अप्राप्त आहे, त्यामुळं आम्ही काम करू शकलो नाही। तर असं चालढकल केल्यामुळं वास्तविक पाहता तो रस्ता जो रेल्वे पूल आहे तो आरंभ होणे रुंदीकरण होणे खूप गरजेचं आहे, कारण वर्दळ खूप प्रमाणात वाढली आहे, वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे, अनेक 3-4 वेळा अपघात होऊन 3-4 जणांचा बळी गेलेला आहे। असे असतानासुद्धा महानगरपालिका सुस्त आहे, त्यामुळं संभाजी ब्रिगेडच्या वतीने इतर संघटनाला घेऊन आम्ही लवकरच आसरा रेल्वे पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिलेला आहे।